1988 मध्ये आलेला अशी ही बनवा बनवी हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर शंतनू ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ रेला या सिनेमामुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. वयाच्या 38व्या वर्षी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. याबद्दल बॉलिवूड बबलशी बोलताना त्याची पत्नी अभिनेत्री शांतीप्रिया पहिल्यांदा व्यक्त झालीय. ती म्हणाली, तो खूप तरुण होता, तो फक्त 38 वर्षांचा होता. त्यावेळी माझा एक मुलगा 10 वर्षांचा तर दुसरा 4.5 वर्षांचा होता. मी काम सोडलं आणि गृहिणी झाले. मुलांना सांभाळणं, कुटुंबियांबरोबर वेळ घालवणं हे करू लागले. मी धक्क्यात होते आणि मग मी माझ्या आईकडे पाहिलं, कारण माझी आई सुद्धा सिंगल मदर होती. सर्वात आधी तर मी एकटी आहे हे सत्य स्वीकारायलाच मला काही महिने लागले. मला दोन्हीही मुलं असल्याने स्त्रीपेक्षा पुरुषाची भूमिका जास्त निभावावी लागली, कारण मुलांचं संगोपन वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि मुलींचं संगोपन वेगळ्या पद्धतीने केलं जातं. इथे मी 70% पुरुष आणि 30% स्त्री अशी भूमिका बजावत होते. सिद्धार्थच्या 13व्याच्या पूजेनंतर मुंबईत घरातील सर्वांचीच बैठक झाली. आईने मला विचारलं, तू परत येतेस ना? आणि मी विचारात पडले. त्यावेळी मी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. मी कधीच मदतीसाठी कुणाकडेच गेले नव्हते. देवाच्या कृपेने माझं कुटुंबीय तिथे होतं. मी काहीच काम केलं नाही तरी घर चालवू शकेन अशी घरची परिस्थिती होती. पण या काळात कुणीही स्वतःहून येऊन तुला काही मदत हवी का असं विचारलं नव्हतं. सिद्धार्थ हा वी शांताराम यांचा नातू. अशी ही बनवा बनवी सोबतच त्याचे बाजीगर, पनाह, बिच्छू, जानी दुश्मन, एक अनोखी कहाणी हे सिनेमे सुद्धा चांगलेच गाजले. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.